हेलो स्टूडेंट्स, मी पूजा तुरकने आणि मॅथ सोल्युशन चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत इनडेफिनाइट इंटिग्रेशनची एक्सरसाइज 3.2A की जी टोटल डिपेंड आहे सबस्टिट्यूशन मेथडवरती। या एक्सरसाइज मध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडवरचे एक्झाम्पल स्टडी करायचे आहेत किंवा बघायचे आहेत, ठीक आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे सबस्टिट्यूशन मेथड केव्हा केव्हा करायची, त्या तिन्ही पण ट्रिक्स किंवा हिंट आपण म्हणूयात की ज्या आपल्याला इथे वापरायच्या आहेत। सगळ्यात पहिली फंक्शन पण तिथेच, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पण तिथेच, ही सगळ्यात मेन हिंट आहे। अशा वेळेस फंक्शन इज इक्वल टू काय पुट करायचा, टी पुट करायचा। दुसरी हिंट म्हणजे एखाद्या ब्रॅकेटच्या पॉवरला वन अपॉन एन असेल, म्हणजे वन अपॉन काहीतरी असेल, वन अपॉन टू, वन अपॉन थ्री काहीतरी असेल, तर पुट दॅट ब्रॅकेट इज इक्वल टू टी। आणि तिसरी हिंट मी तुम्हाला सांगितली, समजा आपल्याला काहीच सुचत नाहीये आणि आपल्या असं लक्षात येते की एखाद्या फॅक्टरमुळे डिफिकल्टी क्रिएट होती, सो अशा वेळेस त्या ब्रॅकेट इज इक्वल टू आपल्याला काय पुट करायचं आहे, टी पुट करायचं आहे। ऍक्च्युली ही जी एक्सरसाइज आहे ही एक्सरसाइज खूप मोठी आहे, सो आपण ही पार्ट पार्ट मध्ये कम्प्लीट करणार आहोत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुमच्या तीन करोलरीज घेतल्या होत्या, त्या करोलरीज सुद्धा वापरून तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता येणार आहे। उलट जर तुम्ही करोलरी वापरली तर विदिन काही मिनिटांमध्ये तुमचा आन्सर येणार आहे। एक दोन एक्झाम्पल्स आपण सिम्पल वेळी पण जाऊयात आणि करोलरीने पण बघूयात, ठीक आहे। त्यासाठी आपण एकदा करोलरी रिवाइज करूयात। पहिली करोलरी आहे, खाली फंक्शन असेल आणि वरती फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असेल, तर याचा इंटिग्रल काय घेतो आपण, लॉग ऑफ मॉड डिनॉमिनेटर प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी। सेकंड करोलरी, खाली रूट मध्ये फंक्शन आणि वरती त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल, तर त्याचा आन्सर काय येतं, टू टाइम्स डिनॉमिनेटर ओके प्लस सी। आणि तिसरी करोलरी, एफ ऑफ एक्स रेस टू एन इंटू एफ डॅश एक्स, म्हणजे फंक्शन असेल, फंक्शनच्या डोक्यावरती काहीतरी पॉवर आहे आणि फंक्शनचा शेजारी काय आहे, डेरिव्हेटिव्ह, सो अशा वेळेस आन्सर काय येणार, त्या फंक्शनचा पॉवर एकने वाढवणार आणि तोच खाली येणार प्लस सी। सो सायमल्टेनियसली आपण दोन्ही वेळी जाणारे रेग्युलर मेथड आपली आणि सोबतच करोलरी, ठीक आहे। द क्वेश्चन नंबर फर्स्ट इज इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स। दिलेले फंक्शन्स आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करायचे आहे। सो नंबर फर्स्ट, लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स रेस टू एन अपॉन एक्स, ठीक आहे। बघा बरं, फंक्शन कोण वाटतं आणि डेरिव्हेटिव्ह कोण वाटतं, एक्झॅक्टली बरोबर काय, लॉग एक्स फंक्शन दिसतंय आणि लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, वन अपॉन एक्स। सो फंक्शन पण आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह पण आहे, मग आपण काय करणार, फंक्शन इज इक्वल टू टी पुट करणार, पुट लॉग एक्स इज इक्वल टू टी। इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू काय आहे, एक्स आहे, सो इथे डिफरन्शिएट करणार आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, ठीक आहे। लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स आणि टी चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, मग डी टी अपॉन डी एक्स। दिस कॅन बी रिटन एज वन अपॉन एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी, वन अपॉन एक्स डी एक्स ची व्हॅल्यू काय आलेली आहे, डी टी आली, बरं बघूयात काय होते। देअरफोर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स बद्दल काय घेतलंय आपण, टी, डोक्यावरती कोण आहे, एन, आणि डी एक्स अपॉन एक्स ची व्हॅल्यू काय आलेली आहे, डी टी, ठीक आहे। विच इज इक्वल टू कुठला फॉर्म्युला वापरणार, येस करेक्ट, एक्स रेस टू एन चा पॉवर एक ने वाढवणार आणि तोच खाली येणार, ठीक आहे। प्लस मध्ये कोण येणार, सी, पण आपण टी कुणाबद्दल घेतला होता, लॉग एक्स बद्दल, सो बॅक सबस्टिट्यूशन करून टाकूया। सो लॉग एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी, सो दिस इज रिक्वायर्ड इंटिग्रल। हे झालं सबस्टिट्यूशन मेथड वापरून। आता आपण आपली करोलरी वापरूया। बघा आपलं फंक्शन आपण कसं लिहिलंय, लॉग एक्स रेस टू एन इंटू वन अपॉन एक्स इंटू डी एक्स। कुठली करोलरी वापरणार आहे, जी मी थर्ड नंबरला आता लिहिली होती, बघा फंक्शन आहे, फंक्शनच्या डोक्यावरती पॉवर आहे आणि फंक्शनचा शेजारी काय आहे, डेरिव्हेटिव्ह। सो मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ते फंक्शन ऍज इट इज घ्यायचं, त्याचा पॉवर किती आहे ऍक्च्युली एन, तो एकने वाढवणार आणि तोच काय करणार, खाली येणार प्लस सी। पण जेव्हा तुम्ही करोलरी वापरणार आहात तर ती करोलरी तुम्हाला रिझन मध्ये लिहावी लागेल, तरच तुम्हाला फुल मार्क्स मिळतील। बघा बरं, हे आन्सर आणि हे आन्सर सेम दिसतंय ना, ओके कळालं। सेकंड, लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन इनवर्स एक्स ब्रॅकेट रेस टू वन बाय टू
होल अपॉन रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, बघा बरं फंक्शन कोण दिसतं आणि डेरिव्हेटिव्ह. यासाठी सगळ्यात मेन म्हणजे तुमचे फॉर्म्युले पाठवे डेरिव्हेटिव्हचे. साईन इनव्हर्स एक्स आणि साईन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? वन अपॉन रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर. सो हे झालं फंक्शन आणि हा झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह. सो पुट फंक्शन इज इक्वल टू टी, साईन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू टी. याला काय करणार? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय असेल? एक्स. ठीक आहे, देअरफोर साईन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर आणि टीचा डेरिव्हेटिव्ह डी टी अपॉन डी एक्स. दिस कॅन बी रिटन ॲज वन अपॉन रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू डी टी. बघा वन इथे इथे वन कन्सिडर करा तुम्ही, अपॉन रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर इंटू टी एक्स, याची व्हॅल्यू काय आली? डी टी. ठीक आहे, देअर फोर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साईन इनव्हर्स एक्स बद्दल काय घेतलेलं आहे आपण? टी. रेस्ट टू काय आहे? हाफ. आणि ही जी उरलेली टर्म आहे त्याच्याबद्दल आपला काय आलेला आहे? डी टी. बघा कुठला फॉर्म्युला वापरणार? एक्स रेस टू एनचा. तर मग काय मिळते आपल्याला? देअर फोर आय इज इक्वल टी रेस टू थ्री बाय टू अपॉन थ्री बाय टू. पॉवर एकनी वाढवायचा आहे ना, सो प्लस वन केलं आणि प्लस मध्ये कोण आला? सी. दिस कॅन बी रिटर्न ऍज टू बाय थ्री टी रेस टू थ्री बाय टू प्लस सी. अरे पण टी कुणाबद्दल घेतला होता आपण? टी कुणाबद्दल घेतला होता? साईन इनव्हर्स एक्स बद्दल. सो टू बाय थ्री बॅक सबस्टिट्यूशन करून देऊयात. साईन इनव्हर्स एक्स रेस टू थ्री बाय टू प्लस सी अँड दिस इज आवर रिक्वायर्ड सोल्युशन. आता हे झालं सबस्टिट्यूशन. आता हेच आपण करोलरीचा वापर करू. बघा आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साईन इनव्हर्स एक्स रेस टू काय आहे? हाफ. आणि इंटू जर असं वेग सेपरेट करून लिहिले बाकी काही नाही इंटू डेक्स. बघा फंक्शन आहे, शेजारी फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे आणि फंक्शनच्या डोक्यावरती पॉवर आहे. सो लास्टला आता तीन नंबरची करोलरी आपण वापरणार. सो बाय युझिंग दॅट करोलरी अँसर काय येणार? फंक्शन तसंच घ्यायचं आणि त्या फंक्शनचा पॉवर एकमी काय करणार आहात तुम्ही? वाढवणार. सो हाफ जर एकमी वाढवलं तर काय मिळेल तुम्हाला? थ्री बाय टू अपॉनला काय येणार? थ्री बाय टू आणि प्लस काय असेल? सी. दिस कॅन बी रिटर्न ॲज टू बाय थ्री साईन इनव्हर्स एक्स रेस टू थ्री बाय टू प्लस सी. बघा बरं दोन्ही वेळी आन्सर सेम आलंय का? बघा हे आणि हे आन्सर चेक करा. पण हे करत असताना तुम्हाला इथे रिझन मध्ये कोण लिहायची आहे? करोलरी लिहायची आहे. ठीक आहे, कधी काय होतं करोलरी वापरताना प्रत्येक वेळेस फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह ओरिजिनल फॉर्म मध्येच असेल असं नाही. कधी कधी तुम्हाला ऍडजस्टमेंट पण करावी लागू शकते. एखादा कॉन्स्टंट असेल मल्टीप्लाय डिवाइड पण करावं लागू शकतो. ठीक आहे, सो थर्ड नंबर टू इंटिग्रेशन ऑफ वन प्लस एक्स अपॉन एक्स इंटू साईन ऑफ एक्स प्लस लॉग एक्स होल इंटू डीएक्स. ठीक आहे, काय करणार? दिस कॅन बी रिटर्न एज, बघा थोडस सिम्प्लिफाय करून घेते. वन प्लस एक्स अपॉन एक्स हे मी सेपरेट घेतलं इंटू वन अपॉन साईन ऑफ एक्स प्लस लॉग एक्स हे सेपरेट लिहिलं आणि इंटू काय आहे? डीएक्स. हिअर मिडल साईन इज प्लस सो सेपरेट दी डिनॉमिनेटर. व्हॉट वी गेट? इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन एक्स प्लस एक्स एक्स गेट कॅन्सल सो वी गेट वन. ठीक आहे, इंटू वन अपॉन साईन मीन्स कोसेक आणि ब्रॅकेटमध्ये काय आहे? एक्स प्लस लॉग एक्स. ठीक आहे, बरं कोण फंक्शन आणि कोण डेरिव्हेटिव्ह? समजा याला जर फंक्शन तुम्ही याला पण मानून बघा आणि मग याचा डेरिव्हेटिव्ह इथे खरंच दिसतोय का ते पण चेक करून बघा. जर याला फंक्शन म्हटला तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? वन. मला दिसतोय बघा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? वन अपॉन एक्स. सो फंक्शन पण आहे आणि त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पण आहे. सो काय करणार? पुट व्हॉट? एक्स प्लस लॉग एक्स इज इक्वल टू टी. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स, ओके टीचा डेरिव्हेटिव्ह डी टी अपॉन डी एक्स. देअर फोर
हा डीएक्स डिवाइड आहे इकडे येऊन काय होणार मल्टीप्लाय सो 1 प्लस 1 अपॉन एक्स डीएक्स इज इक्वल टू काय शिल्लक राहील फक्त डी ठीक आहे मग आपण आय कडे जाऊयात काय आहे आय आपला देअरफोर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स प्लस 1 इंटू डीएक्स हे इथे बघा याची व्हॅल्यू काय आली डीटी ओके अँड कोसेक कोसेक याच्या ऐवजी आपण काय घेतलेलं आहे टी सो इथे काय घेतला कोसेक टी हा डी टी थोडासा इथे जवळ घेते ठीक आहे आणि कोसेकचं इंटिग्रेशन काय हिंट पण सांगितलेली याच्यासाठी मी लॉग ऑफ मॉड ऑफ कोसेक टी मायनस कॉट टी मॉड कम्प्लीट प्लस सी अरे पण टी कुणाबद्दल घेतला होता आपण जस्ट चेक हियर टी कुणाबद्दल घेतला होता एक्स प्लस लॉग एक्स बद्दल सो मॉड ऑफ कोसेक ऑफ व्हॉट एक्स प्लस लॉग एक्स मिडल साइन इज मायनस कॉट ऑफ एक्स प्लस लॉग एक्स मॉड कम्प्लीट प्लस दिस इज रिक्वायर्ड सोल्यूशन फॉर धीस इंटीग्रल फोर्थ वन लेट आय इज इक्वल टू बघा फंक्शन कुणाला म्हणणार आणि डेरिव्हेटिव्ह कुणाला म्हणणार जर टॅनला फंक्शन म्हटलं मी क्यूब नाही म्हणते मी फक्त टॅन म्हणते जर टॅनला फंक्शन म्हटलं तर टॅनचा डेरिव्हेटिव्ह कोण असतो सेक स्क्वेअर असतो सो फंक्शन पण आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह पण आहे इथे अजून एक हिंट म्हणजे माय इन्स्पेक्शन आहे जसं जसं तुम्ही सॉल्व्ह कराल तुमच्या लक्षात येईल शक्यतो फंक्शन हा डिनॉमिनेटरला असतो शक्यतो 99% फंक्शन हा कुठे असतो डिनॉमिनेटरला सो मला ना इथे फंक्शन पण दिसतंय आणि वरती फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पण दिसतोय सो पुट फंक्शन इज इक्वल टू टी पुट कोण आहे फंक्शन आपला टॅन ऑफ अँगलला काय आहे रे एक्स स्क्वेअर आणि इज इक्वल टू आपण काय पुट केलाय टी याला काय करणार डिफरन्शिएट मी शॉर्टकट मध्ये डिफरन्शिएट लिहिते हा विथ रिस्पेक्ट टू एक्स टॅनचा डेरिव्हेटिव्ह कोण असतो सेक स्क्वेअर अँगलला कोण आहे एक्स स्क्वेअर एक्स ऐवजी कोण आहे एक्स स्क्वेअर आहे सो त्याच्या डेरिव्हेटिव्ह काय करणार मल्टीप्लाय आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो टू एक्स इथे आपण काय वापरलाय डेरिव्हेटिव्हचा चेन रूल विच इज इक्वल टू टीचा डेरिव्हेटिव्ह काय घेणार डी टी अपॉन डी एक्स ठीक आहे दिस कॅन बी रिटर्न एज एक्स हा एक्स घेतला मी इंटू सेक स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स हा डिवाइड होता इकडे येऊन मल्टीप्लाय झाला विच इज इक्वल टू डी टी तू म्हणजे हा टू कुठे गेला तर हा टू मी इथे अपॉनला नेते का अपॉनला नेला बघा एक्स आहे आहे सेक स्क्वेअरची टर्म आहे आहे डी एक्स आहे आहे पण इथे टू दिसतोय का कुठे तुम्हाला नाही सो टू मी पलीकडे घेऊ ठीक आहे देअर फोर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ही जी टोटल टर्म आहे याच्याबद्दल काय आलेला आहे आपल्याकडे डी टी अपॉन टू आलेला आहे ठीक आहे वन अपॉन रूट ऑफ टॅन ऐवजी आपण काय घेतलेला आहे टी घेतलेला आहे अरे पण त्या टॅनचा काय आहे क्यू ठीक आहे आता बघा वन अपॉन टू हा कॉन्स्टंट आहे सो हा इंटिग्रेशनच्या काय होईल बाहेर येईल आय इज इक्वल टू वन बाय टू बाहेर आला इंटिग्रेशन बघा मी हे असं लिहू शकते का वन अपॉन टी रेस टू थ्री बाय टू तुम्हीच ऑब्झर्व करा बघा टी रेस टू थ्री आणि रूट म्हणजे कोण असतो हाफ असतो सो टी रेस टू थ्री बाय टू आणि इंटू कोण आहे डी टी धीस कॅन ऑल्सो रिटर्न ऍज इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू मायनस थ्री बाय टू बाय युझिंग लॉ ऑफ इंडायसेस ठीक आहे इंटू डी टी देअर फोर आय इज इक्वल टू कुठला फॉर्म्युला वापरणार आहे पॉवर एकने वाढवणार पॉवर एकने वाढवणार म्हणजे किती होणार तो मायनस हाफ आणि अपॉनला पण काय येईल मायनस हाफ प्लस सी मायनस कसं काय आला मायनस थ्री बाय टू प्लस वन बघा किती येतो मायनस हाफच येणार ठीक आहे तर हा हाफ आणि हा हाफ काय होणार कॅन्सल इथे कोण शिल्लक राहत आहे मायनस साईन टी रेस टू मायनस हाफ प्लस सी विच इज इक्वल टू मायनस साईन मी तसंच ठेवते आणि टी रेस टू मायनस हाफ म्हणजे मी काय लिहू शकते रे वन अपॉन रूट टी आणि प्लस काय आहे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी तुम्हाला वाटलं तर तुम्ही सोल्यूशन इथपर्यंत तुम्हाला जर वाटलं ना की हा खाली नाही न्यायचा मॅडम काही गरज नाही तुम्ही तसा ठेवलं तरी चालेल ठीक आहे पण टी कुणाबद्दल घेतला होता आपण टॅन ऑफ एक्स स्क्वेअर बद्दल ठीक आहे मग बघा मायनस वन अपॉन रूट ऑफ टॅन क्यू सॉरी मायनस वन अपॉन रूट ऑफ टॅन ऑफ एक्स स्क्वेअर आणि प्लस मध्ये कोण आहे सी ठीक आहे तुम्ही म्हणजे नाही मॅडम हे असं करून बघू ना आपण
तर बघा अशा वेळेस आन्सर काय येईल मायनस टी कोणाबद्दल घेतला होता आपण टॅन ऑफ एक्स स्क्वेअर बद्दल घेतला होता आणि रेस टू किती आहे मायनस हाफ आहे आणि प्लस कोण असेल सी म्हणजे तुम्ही असं लिहिलं तरी चालेल असं लिहिलं तरी चालेल जर करोलरी वापरायची म्हटलं वन अपॉन टॅन रेस टू थ्री बाय टू ऑफ एक्स स्क्वेअर इंटू एक्स इंटू सेक स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स दिस कॅन बी रिटर्न लाईक दिस ओके विच इज इक्वल टू पुन्हा बघा दिस कॅन ऑल्सो रिटर्न एज टॅन रेस टू मायनस थ्री बाय टू ऑफ एक्स स्क्वेअर इंटू एक्स इंटू सेक स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर जर तुम्ही याला फंक्शन म्हटला मी पॉवर नाही म्हणते मी फक्त फंक्शन बद्दल बोलते जर टॅन तुमचं फंक्शन असेल तर आता आपण डेरिव्हेटिव्ह काढला होता ह्या टर्मचा तो काय आला होता टू एक्स सेक स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर आला होता ना तर त्यातल्या ह्या दोन्ही पण टर्म्स आपल्याकडे आहेत बघा टू आहे का नाही सो टू ने तुम्हाला मल्टीप्लाय पण करावं लागेल आणि टू ने डिवाइड पण करावं लागेल मी आता तुम्हाला सांगितलं ना ऍडजस्टमेंट करावी लागेल ओके पण टू ने मल्टीप्लाय डिवाइड केल्याने काय झालंय मॅम बघा हा वन बाय टू मी तसाच ठेवते आणि हा टू मी इथे आणते इंटिग्रेशन ऑफ टॅन रेस टू मायनस थ्री बाय टू ऑफ एक्स स्क्वेअर आणि इथे हा टू मी आतमध्ये आणला टू एक्स सेक स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स फंक्शन आहे शेजारी फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे आणि फंक्शनच्या डोक्यावरती काहीतरी पॉवर आहे मग काय करणार पॉवर एकने वाढवणार त्या फंक्शनचा आणि तोच खाली घेणार म्हणजे पुन्हा तुम्हाला हेच आन्सर मिळणार सो बाय युझिंग सबस्टिट्यूशन जा करोलरीला ऍडजस्टमेंट जमत असेल तर त्यावेळी तुम्ही गेलं तर एकदमच सोपं असेल सो क्वेश्चन नंबर फिफ्थ फंक्शन कोण आहे आणि डेरिव्हेटिव्ह कोण आहे आता आपल्याला माहिती ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह कोण असतोय ई रेस टू एक्सच असतोय मग ई रेस टू थ्री एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार ई रेस टू थ्री एक्स आणि याच्या डेरिव्हेटिव्ह मल्टीप्लाय करणार म्हणजे कोण येणार थ्री म्हणजे एवढं तर आहे की ई रेस टू थ्री एक्सच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये पुन्हा कोण येतो ई रेस टू थ्री एक्स येतो आणि आता मी तुम्हाला रिसेंटली सांगितलं की शक्यतो फंक्शन कुठे असतंय डिनॉमिनेटरला म्हणजे हे आपलं काय झालं फंक्शन सो पुट ई रेस टू थ्री एक्स प्लस वन इज इक्वल टू टी याच्याबद्दल आपण काय पुट केला टी पुट केला ठीक आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ई रेस टू थ्री एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू थ्री एक्स इंटू काय येणार थ्री वन कॉन्स्टंट आहे सो डेरिव्हेटिव्ह झिरो ओके अँड टीचा डेरिव्हेटिव्ह डी टी अपॉन डी एक्स दिस कॅन बी रिटर्न एज ई रेस टू थ्री एक्स इंटू डी एक्स हा डिवाइड आहे इकडे काय झाला मल्टीप्लाय इज इक्वल टू डी टी अपॉन थ्री ह्या थ्रीने काय केलं मॅडम तुम्हाला तुम्ही तिकडे का नेला तो बघा ई रेस टू थ्री एक्स डी एक्स ही टर्म दिसते बघा मला पण इथे कुठे थ्री आहे का नाही सो थ्री आपण पलीकडे घेऊन गेला देअर फोर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ बघा वन अपॉन याच्याबद्दल आपण काय घेतलाय टी आणि याच्याबद्दल आपला काय आलाय डी टी अपॉन थ्री हिअर वन अपॉन थ्री इज कॉन्स्टंट सो टेक आउटसाइड आय इज इक्वल टू वन अपॉन थ्री इंटिग्रेशन ऑफ काय आहे इंटिग्रेशन मध्ये वन अपॉन टी इंटू डी टी आणि वन अपॉन टी चं इंटिग्रेशन काय असते लॉग ऑफ मॉड टी प्लस ठीक आहे आणि टी कोणाबद्दल घेतला होता आपण देअर फोर आय इज इक्वल टू वन अपॉन थ्री लॉग ऑफ मॉड ई रेस टू थ्री एक्स प्लस वन मॉड कम्प्लीट प्लस आय इज इक्वल टू गिव्हन इंटिग्रल बापरे मॅडम फंक्शन आणि डेरिव्हेटिव्ह कुणाला म्हणावं काहीच कळत नाही काय सांगितलं ज्याच्यामुळे वाटते डिफिकल्टी क्रिएट होते सो पुट दॅट टर्म इज इक्वल टू टी आणि मला असं वाटतं की ह्या पॉवरमुळे आपल्याला डिफिकल्टी येईल सो मी त्याच्याबद्दल टी पुट करते पुट एक्स प्लस टॅन इनवर्स सेक्स इज इक्वल टू टी याला काय करणार आपण डिफरन्शिएट सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार वन आणि टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतोय वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर टीचा डेरिव्हेटिव्ह डी टी अपॉन डी एक्स थोडस सिम्प्लिफाय करूया हिअर बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन वी गेट वन प्लस एक्स स्क्वेअर प्लस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर सगळ्यांना येते ना क्रॉस मल्टिप्लिकेशन ठीक आहे दिस कॅन ऑल्सो रिटर्न एज वन प्लस वन टू सो टू प्लस एक्स स्क्वेअर अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर into dx is equal to dt therefore I is equal बघा बरं डेरिव्हेटिव्ह आलाय का बघा याला फंक्शन मानलं आणि ही टर्म आली बघा आपली
सॉरी इथे इनटू डीएक्स आहे. सो याच्याबद्दल काय आलेला आहे डीटी. देअरफोर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू, याला काय म्हणलंय आपण टी, आणि ह्या उरलेल्या टर्म बद्दल आपल्याकडे काय आलेला आहे डीटी. म्हणजे आता कोणाचा फॉर्म्युला वापरणार, इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स, आणि ए रेस टू एक्स चं इंटिग्रेशन काय येते ते वापरलं तर आपलं काय येईल आन्सर, मग ए रेस टू टी अपॉन लॉग ए अँड प्लस सी. बरोबर लिहिले ना, फक्त एक्सच्या ऐवजी आपण टी व्हेरिएबल मध्ये आहोत, पण टी कुणाबद्दल घेतला होता तो पुट करावा लागेल. आय इज इक्वल टू ए रेस टू व्हॉट एक्स प्लस टॅन इनव्हर्स एक्स, ठीक आहे, अँड अपॉन ला काय येणार लॉग ए प्लस सी. दिस इज रिक्वायर्ड सोल्युशन. क्वेश्चन नंबर सेवन, फंक्शन कुठलं आहे आणि डेरिव्हेटिव्ह कुठलं आहे, थोडंसं अनालाइज करणं अवघड आहे, पण मला काय वाटतं की लॉग ऑफ आणि ही टर्म खूप मोठी आहे, सो कॉम्प्लिकेटेड आहे, त्याच्याबद्दल काय पुट करूयात, टी येतंय की नाही बघूयात ना, नाही आलं तर दुसरा फंक्शन बनवूयात. सो पुट लॉग ऑफ साईन ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतोय, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स, सो काय येणार वन अपॉन काय टर्म आहे रे साईन ई रेस टू एक्स, पण एक्सच्या ऐवजी कोण आहे ही टर्म आहे, सो याच्या डेरिव्हेटिव्ह काय करणार मल्टिप्लाय, म्हणजे काय वापरतोय आपण चेन रूल. सो साईन ऑफ ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय करणार मल्टिप्लाय, मग काय आला कॉस ऑफ ई रेस टू एक्स. ओके, पण पुन्हा बघा साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतोय कॉस एक्स असतोय, पण पुन्हा एक्सच्या ऐवजी कोण आला इथे ई रेस टू एक्स, म्हणजे ई रेस टू एक्सच्या डेरिव्हेटिव्ह पुन्हा काय करावं लागणार मल्टिप्लाय, आणि ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतोय ई रेस टू एक्स, ठीक आहे, विच इज इक्वल टू टी चा डेरिव्हेटिव्ह डी टी अपॉन डी एक्स. आपण काय वापरलंय चेन रूल वापरलाय, ठीक आहे, थोडंसं नीट लिहून घेऊयात. देअरफोर बघा कॉस आणि साईन दोघांचा अँगल सेम दिसतोय, म्हणजे आपल्याला कोण मिळाला रे कॉट ऑफ ई रेस टू एक्स. ओके, आणि इंटू मध्ये कोण आहे ई रेस टू एक्स, हा डी एक्स जर मी इकडे आणला तर पलीकडे कोण शिल्लक राहतोय डी टी, ठीक आहे. बर देअरफोर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, त्याच्या अगोदर बघा आपण हे असं पण लिहू शकतो, आता आपण हे जर बघितलं तर ई रेस टू एक्स आहे इथे पण आहे, डी एक्स आहे इथे पण आहे, अरे पण कॉट आहे आणि इथे तर कोण आहे आपला टॅन, पण वन अपॉन टॅन म्हणजे कॉट असतो आपल्याला हे माहिती, सो हा कॉट ऑफ ई रेस टू एक्स आपण कसा लिहू शकतो वन अपॉन टॅन ई रेस टू एक्स. ओके, हा ई रेस टू एक्स अँगल ला आहे बघा चुकून कॅन्सल करशन, आणि इन टू ई रेस टू एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी, ठीक आहे. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स हा अपॉन चा टॅन ई रेस टू एक्स आणि डी एक्स या सगळ्यांकरता काय आलेला आहे डी टी, आणि बघा लॉग ऑफ ही जी टर्म आहे त्याच्याबद्दल आपण काय घेतला होता टी घेतला होता, आणि इंटू काय आहे डी टी, ठीक आहे, विच इज इक्वल टू टी चं इंटिग्रेशन काय येणार टी स्क्वेअर अपॉन टू प्लस सी, अरे पण टी कुणाबद्दल घेतला होता लॉग ऑफ साईन ई रेस टू एक्स. ओके, आणि त्याचा काय येणार आहे स्क्वेअर अपॉन ला टू प्लस सी, दिस इज रिक्वायर्ड इंटिग्रल. जर तुम्ही खरंच नीट लक्ष दिलं तर बघा याला फंक्शन मानलंय आणि ह्या फंक्शनच्या डोक्यावरती पॉवर किती आहे वन, आणि फंक्शनच्या शेजारीच त्याचा काय आहे डेरिव्हेटिव्ह, सो फंक्शनचा पॉवर एक मी वाढवणार आणि तोच खाली घेणार, ही कॉरोलरी आपण वापरलेली आहे. ओके, क्वेश्चन नंबर एट, आता इथे काय करावं बरं, फंक्शन कुठला डेरिव्हेटिव्ह कुठला काहीच कळेना, इथे थोडेसे वेगळे ट्रिक मी जाऊयात. आपण काय करूयात न्यूमरेटरला ई रेस टू एक्स कॉमन घेऊयात, ई रेस टू एक्स जर कॉमन घेतला तर इथे आतमध्ये कोण राहणार ई रेस टू एक्स, बघा ई रेस टू एक्स ई रेस टू एक्स ई रेस टू टू एक्स, पण इथे ई रेस टू एक्स होता का कॉमन घ्यायला, नाही, तरी पण आपण घेतला ना म्हणजे आपण काय लिहिणार वन अपॉन ई रेस टू एक्स, बरोबर आहे का, बघा ई रेस टू एक्स ई रेस टू एक्स कॅन्सल झाला आणि बरोबर कोण मिळेल आपल्याला वन. सेम डिनॉमिनेटरला करणार आपण ई रेस टू एक्स कॉमन घेतला तर पहिल्या टर्म मध्ये कोण शिल्लक राहील ई रेस टू एक्स, आणि दुसऱ्या टर्म मध्ये वन अपॉन ई रेस टू एक्स, आणि इंटू कोण आहे टेक्स, दिस ई रेस टू एक्स अँड ई रेस टू एक्स गेट कॅन्सल. ओके, विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू मायनस एक्स, बघा वन अपॉन ई रेस टू एक्स म्हणजे ई रेस टू मायनस एक्स, आणि अपॉन ला काय असेल ई रेस टू एक्स मायनस, दिस कॅन बी रिटन एज ई रेस टू मायनस इंटू टेक्स. आता नीट चेक करा ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, आणि ही जी टर्म आहे
ही टर्म हिचा डेरिवेटिव जर काढला आपण बघा ह्या टर्मचा जर आपण डेरिवेटिव काढला तर काय येतो बघा मायनस साइन तसंच ई रेस टू मायनस एक्सचा डेरिवेटिव ई रेस टू मायनस एक्स अरे पण एक्स ऐवजी कोण आहे मायनस एक्स म्हणून त्याच्या डेरिवेटिव काय करणार मल्टीप्लाय आणि मायनस एक्सचा डेरिवेटिव काय येणार मायनस वन दिस निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह म्हणजे काय आलं ई रेस टू मायनस एक्स आहे का बघा वरती खाली फंक्शन आहे आणि वरती त्याचा काय आहे डेरिव्हेटिव्ह सो काय वापरणार करोलरी सो बाय युझिंग करोलरी आपण काय लिहिणार लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स लॉग ऑफ मॉड ऑफ ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्स प्लस सी आणि आपण इथे काय वापरलेली आहे करोलरी नंबर थ्री वापरलेली आहे कुठली माहिती खाली फंक्शन आणि वरती डेरिव्हेटिव्ह आणि एवढे करून एखाद्याला वाटलं की नाही नाही मला सबस्टिट्यूशन मेथडच वापरायची तर त्यांनी याच्याबद्दल काय पुट करायचं आहे ठीक लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू फोर एक्स इंटू कॉस क्यूब एक्स डी एक्स आता आपल्याला माहिती की साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतो किंवा कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स असतो पण इथे तर साइन नाही म्हणजे निगेटिव्ह साइन नाही मग समजा साइन एक्सला फंक्शन मानलं तर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतो आणि कॉस एक्स इथे आहे अरे पण एकटा कॉस एक्स नाही आपल्याला एकटा कॉस एक्स हवा इथे कॉस रेस टू थ्री आहे काय करणार विच इज इक्वल बघा दिस कॅन बी रिटन ॲज साइन फोर रेस टू एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स आणि इंटू डी एक्स बघा साइन एक्सला जर फंक्शन मानलं तर साइन एक्सला जर फंक्शन मानलं तर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह बरोबर कॉस एक्स आहे मग मॅडम याचं काय करायचं बघा राईट कॉस स्क्वेअर एक्स इन टर्म्स ऑफ साइन बरोबर लिहिलं का बघा बरं फंडामेंटल आयडेंटिटी वापरली आणि इंटू आहे कॉस एक्स डी एक्स ओके दिस कॅन बी रिटन आहे साइन रेस टू फोर एक्स इंटू वन मीन्स साइन रेस टू फोर एक्स मायनस मल्टिप्लिकेशन ऑफ दीज टू टर्म्स काय येणार साइन रेस टू सिक्स एक्स बाय युझिंग लॉ ऑफ इनवर्स आणि इंटू आहे कॉस एक्स डी एक्स ठीक आहे फंक्शन पण आहे आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पण आहे काय करणार पुट दॅट फंक्शन इज इक्वल टू टी आणि याला काय करणार आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ठीक आहे देअरफोर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार कॉस एक्स आणि टीचा डेरिव्हेटिव्ह काय येणार डी टी अपॉन डी एक्स दिस कॅन बी रिटन एज डी एक्स डिवाइड आहे इकडे आल्यानंतर काय होणार मल्टीप्लाय सो कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी देअरफोर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ याच्याबद्दल काय पुट केलंय टी म्हणजे काय मिळेल आपल्याला टीनस टी रेस टू सिक्स आणि याच्याबद्दल काय घेणार डी टी आणि कुठला फॉर्म्युला वापरणार म्हणजे तुम्ही इथे सेपरेट करा इंटिग्रल मी डिरेक्टली लिहिणार आहे एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला सो काय मिळेल आपल्याला टी रेस टू फायू अपॉन फायू मायनस टी रेस टू सेवन अपॉन सेवन पॉवर एक मी वाढवला आणि तोच खाली घेतला आणि प्लस मध्ये कोण असेल सी ओके पण टी कुणाबद्दल घेतलाय ओके अरे काय रे हा झालं दोन मिनिट थांब पण टी कुणाबद्दल घेतलाय आपण साइन एक्स बद्दल सो साइन एक्स रेस टू फाईव्ह अपॉन फाईव्ह मायनस साइन एक्स रेस टू सेवन अपॉन सेवन प्लस सी तुम्हाला वाटलंच तर हा फाईव्ह तुम्ही इथे साइनच्या डोक्यावरती पण देऊ शकता क्वेश्चन नंबर टेन इज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन फोर एक्स प्लस फाईव्ह एक्स रेस टू मायनस सेवन फंक्शन कोण डेरिव्हेटिव्ह कोण काहीच कळत नाही ठीक आहे थोडंसं सिम्प्लिफाय करूया इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन फोर एक्स प्लस फाईव्ह अपॉन एक्स रेस टू ठीक आहे सो हियर बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन वी गेट इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन फोर एक्स इंटू एक्स रेस टू इलेवन मीन्स एक्स रेस टू ट्वेल्व प्लस फाईव्ह इंटू वन फाईव्ह अँड अपॉन एक्स रेस टू इलेवन ठीक आहे सो हा जो एक्स रेस टू इलेवन आहे हा कुठे जाणार आपल्या न्यूमरेटरला सो व्हॉट वी गेट विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू इलेवन अपॉन फोर एक्स रेस टू ट्वेल्व प्लस फाईव्ह इंटू डी एक्स ठीक आहे आता जर नीट ऑब्झर्व केलं तर बघा इथे एक्स रेस टू ट्वेल्व आहे
आणि एक्स रेस टू ट्वेल्वचा जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हटलं तर पॉवर पुढे घेणार आणि एकने कमी करणार. सो पॉवर पुढे घेतला आणि एकने कमी केला तर बरोबर बघा बरं कोण येतोय, एक्स रेस टू इलेव्हन. सो फंक्शन पण आहे आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पण आहे. सो काय करणार, पुट पुट फोर एक्स रेस टू ट्वेल्व प्लस फाईव्ह इज इक्वल टू ठीक आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो व्हॉट वी गेट बघा, फोर कॉन्स्टंट आहे तसंच ठेवला. एक्स रेस टू ट्वेल्वचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, ट्वेल्व एक्स रेस टू इलेव्हन प्लस फाईव्ह कॉन्स्टंट आहे सो डेरिव्हेटिव्ह झिरो. आणि टीचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, डी टी अपॉन डी एक्स. ठीक आहे, दिस कॅन बी रिटर्न ॲज 48 एक्स रेस टू इलेव्हन इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी. दिस कॅन बी रिटर्न ॲज एक्स रेस टू इलेव्हन डी एक्स इज इक्वल टू 1/48 इंटू देअरफोर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन. बघा 1/ ह्या व्हॅल्यूबद्दल काय घेतलं आहे आपण टी, ओके, आणि याच्याबद्दल काय आलेलं आहे 1/48 इंटू डी टी. पण 1/48 कॉन्स्टंट आहे सो इंटिग्रेशनच्या बाहेर येणार 1/48 आणि 1/t ॲज इट इज इंटू डी टी. ठीक आहे, therefore I is equal to 1/48 into 1/t चे इंटिग्रेशन log of mod t plus c which is equal to 1/48 log of mod, अरे t कुणाबद्दल घेतला होता आपण, 4 x raised to 12 plus 5 mod complete plus c and this is required integral. इथे तुम्ही प्रॉपर्टी पण वापरू शकता खाली फंक्शन आणि वरती डेरिव्हेटिव्ह. बघा फाईव्ह कॉन्स्टंट आहे सो त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे बघा, ह्या 4 एक्स रेस टू 12 चा जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढला 4 तसाच 12 पुढे येणार आणि पॉवर एकने कमी होणार म्हणजे हा नंबर झाला 48. तर इथे 48 आहे का, नाही. सो तुम्हाला 48 ने मल्टिप्लाय पण करावं लागेल आणि 48 ने डिवाइड पण करावं लागेल. बघा 1/48 बाहेर दिसतोय, खाली फंक्शन वरती डेरिव्हेटिव्ह सो लॉग ऑफ मॉड डिनॉमिनेटर दिसतोय का प्लस. ठीक आहे, सो आपण क्वेश्चन नंबर 1 to 10 कम्प्लीट केलेला आहे. पुढचे क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कम्प्लीट करूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.